हरिओम, मी अनघाविराम तावडे, रावळपाडा उपासना केंद्र. बापूंचा अनुभव सांगण्यासाठी आज मी इथे आलेली आहे. बापूंचे अनुभव तसे तर आपल्याला पदोपदी येतच असतात दिवसभरामध्ये किंवा प्रत्येक कामामध्ये. म्हणजे कोणत्याही काम आपलं अडलं तर आपण लगेच बापू माझे काम होते. काही एखादी वस्तू नाही मिळाली तरी आपण असं म्हणतो की बापू मला प्लीज ही वस्तू मिळू द्या, मी कुठे ठेवली मला कळत नाही आहे. असे अनुभव खूपच येत असतात बापूंचे, त्याबद्दल काही वादच नाही आहे. 2018 साली माझ्या मुलाचं लग्न झालं डिसेंबरला, आणि जानेवारी 2019 ला आम्ही तिरुपतीला दर्शनाला गेलो होतो. नवीन सून होती, तिला दर्शन वगैरे करायचं होतं म्हणून तिरुपतीला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी आम्हाला दर्शनाचं तिकीट होतं, जिथे रूम आम्ही बुक केली होती. त्या रूममध्ये आमचं सगळं सामान वगैरे आम्ही ठेवलं होतं आणि काही आसभास कसलाच नव्हता. व्यवस्थित दर्शन वगैरे झालं आणि ऑलमोस्ट तिथे तीन ते चार तास आम्ही बाहेर राहिलो. आणि नंतर नाश्ता करायला हॉटेलमध्ये म्हणून आलो तर आम्हाला एका माणसाने येऊन सांगितलं की तुमचा रूम उघडा आहे, जा जरा बघा म्हणून. तर तो रूम उघड्या म्हटल्यानंतर थोडंसं मनामध्ये एकदम पाल चुकचुकली, अरे रूम कसा काय उघडा. म्हणून माझे मिस्टर दिलीप सिंह ते पटापट जाऊन रूममध्ये बघायला लागले. तर रूममध्ये आमचं सगळीकडे अस्ताव्यस्त सगळीकडे सामान झालेलं होतं, सगळ्या वस्तू चोरीला गेलेल्या होत्या तिथे. म्हणजे आमच्या रूममधल्या पाचही जणांचे मोबाईल, माझ्या मुलाचा कॅमेरा, माझ्या भाचीचा कॅमेरा आणि बऱ्याच काही वस्तू. आणि ह्यांनी मिस्टरांनी बघितलं, अरे रूम हा सगळा अस्ताव्यस्त आहे, सगळं कुठे गेलं काय गेलं वगैरे. ते पण घाबरले, असं कसं काय झालं वगैरे म्हणून ते धावत धावत परत मला सांगायला आले की आपल्या रूममध्ये चोरी झाली आहे, तू चल लोक म्हणून रूममध्ये बघायला चल. म्हणजे मला खूप भीती वाटायला लागली, एकदम हातपाय थरथरायला लागले. रामा रामा आत्मा रामा तो मंत्र फक्त मी बोलत रूमपर्यंत पोहोचले. आणि रूममध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघितलं ना तर सगळं गेलेलंच होतं, ऑलमोस्ट सगळं सामान गेलेलं होतं. पण नशिबाने म्हणजे माझी एक पर्स होती, बँकची हँडबॅग आपण लावतो ना ती बॅग होती, ती बॅग मी माझ्या सुटकेसमध्ये टाकून ठेवलेली होती तेव्हा. आणि त्या बॅगेमध्ये ना बरेचसे म्हणजे माझ्या नवीन सून होती त्याच्यामुळे तिचं मंगळसूत्र, तिचे कानातले वगैरे असे सगळे बरेचसे दागिने वगैरे होते. आणि कॉन्ट्रीब्युशन 25 जण आम्ही गेलो होतो तर 25 जणांमधलं सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशनचे पैसे सगळे माझ्याकडे होते, कॅश होती. आणि ती बॅग त्या सुटकेसमध्ये टाकून ठेवली होती. तर मला फक्त चालताना एकच हे होतं की चोरी झाली असेल होऊ दे, काय नेलं असेल, पण ती बॅग नको नेऊ दे. कारण त्या बॅगेमध्ये नाही म्हणाला 3 लाखाचा तरी ऐवज होता, दागिन्यांसकट, तिचं मंगळसूत्र म्हणा, गोल्ड, माझ्या बांगड्या म्हणा किंवा माझं मंगळसूत्र, असं बरंच असं सोन्याच्या वस्तू वगैरे आणि कॅश वगैरे पकडून ऑलमोस्ट 3-3.5 लाखाचा ऐवज होता त्याच्यामध्ये. तर मी फक्त बापूला एकच विनंती करत होती, फक्त बापूला एकच सांगितलं, बापू ती बॅग फक्त सुरक्षित असू दे, बाकी जाऊ दे, बाकी मला काही घेणं देणं नाहीये. आणि नंतर बघितलं तर आधी पहिल्यांदा दिन ती सुटकेस उघडली आणि बघितलं, इतका श्वास सोडला ना की हां बरं झालं, बॅग आहे नुसती बघून पण चालत नाही ना, आतमध्ये काय आहे की नाही ते बघायला. बघितलं तर सगळं जसंच्या तसं होतं, गोल्ड वगैरे सगळं, पैसे वगैरे सगळे तसेच्या तसे होते. आणि नंतर मग सगळे प्रोसिजर वगैरे त्याचे झाले, त्या चोरीचे वगैरे काय झालं कसं काय हे ते वगैरे. आगेमध्ये ना केवळ रामनामाची वही होती म्हणून ती बॅग माझी वाचली असं म्हणायला मुळीच हरकत नाही. म्हणजे त्या रामनामाच्या वहीमुळेच ती बॅग माझी वाचली आणि त्या वहीमुळेच ती त्या बॅगेतले सगळं ऐवज 3 लाखाची वस्तू सगळ्या माझ्या वाचल्या. बाकीचं सगळं गेलं वगैरे, त्याबद्दल सगळं पोलीस कंप्लेंट झाली मग. पण तरी सुद्धा बापूनी म्हणजे ना तेवढं माझं नुकसान, जे अगदी डोंगरा एवढं नुकसान होणार होतं ना ते अगदी राई एवढं नुकसानावर भागवलं त्यांच्यामुळे. कदाचित त्याच्यामध्ये ना कोणाचा जीवहानी पण होऊ शकली असती, कारण माझी आई म्हातारी आहे, तिला आम्ही ठेवून जाणार होतो रूमवर की तू नको एवढं 3 तास कुठे लाईनमध्ये उभी राहणार वगैरे, म्हणून तिला ठेवून जाणार होतो. माझा भाऊ म्हणालेला मध्येच की मी जातो रूमवर, मी इथे थांबणार नाही वगैरे. मग ही माणसं जी कोणी चोरी करायला आली होती त्यांनी सहज काही केलं असतं त्या लोकांना, म्हणजे जीवा एक मारहाण पण झाली असती समजा. तर बापून म्हणजे कितीतरी मोठं डोंगरा एवढं आलेलं संकट, एवढं राई एवढं करून ते ना दूर केलं, ती तर गोष्ट झालीच. पण मी तर सोडून दिले जातात ते मोबाईल हे ते वगैरे, जवळजवळ 1.5 लाखाच्या वस्तू गेलेल्या. तर 2 महिन्यानंतर आहे ना, 2-2.5 महिन्यानंतर मला अचानक फोन आला की मॅडम आपका जो चोरी हुआ था ना वो चोर को हमने पकड़ लिया है, तो आप आपका सामान सब वेरीफाई कर लो करके. विचार करा तुम्ही, सगळं गेलेल्या वस्तू 2 महिन्यानंतर आपल्याला कॉल येतो काय आणि तो माणूस सांगतो काय
म्हणजे पोलीस स्टेशन आपल्याला सांगतोय काय की या तुमच्या वस्तू तुम्ही व्हेरीफाय करा आणि तुमच्या वस्तू घेऊन जा. म्हणजे ही कोणाची लीला असू शकते, फक्त त्याचीच असू शकते, बाकी आपण सामान्य माणसं काहीच नाही करू शकत त्याच्यामध्ये. 2 महिन्यानंतर त्यांनी त्या चोरी चोराला पकडलं, त्याच्यानंतर आमचं सगळं जेवढं सामान गेलेलं तेवढं सगळं सामान रिटर्न दिलं, एवढं गेलेलं सामान 2 महिन्यानंतर आपल्याला परत मिळतं, ही कोणाची कृपा असू शकते, फक्त त्याचीच असू शकते, बाकी कोणाची असू शकत नाही. एवढंच सांगायचंय की बापू आहे तर आपण आहोत आणि आपल्यासाठी बापू आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आणि बापू ज्या वेळेला आपल्याला भेटलाय तो दिवस आपला धन्य झालेला आहे आणि त्याच्यापुढे सगळेच दिवस आपले धन्य होतात आणि होणार आहेत. श्रीराम अंबज्ञ नाथ सर.